शिवसेनेचे आमदार हे पात्र आहे की अपात्र याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे। या प्रकरणी आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सलग 3 दिवस सुनावणी पार पडली आणि शिंदेंच्या वकिलांकडून सुनील प्रभू यांची उलट तपासणी देखील घेण्यात आलेली आहे आणि त्या दरम्यान सुनील प्रभू यांनी जी उत्तरं दिली त्याच अनुसरून जे जेठमलानी आहेत शिंदेंचे वकील यांनी 2 मोठे दावे केलेले आहेत। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आहेत। सर, काल महत्त्वाचा आणि मोठा दावा महेश जेठमलानी यांनी केला की जो व्हीप तुम्हाला जारी करण्यात आलेला होता तो व्हीप बोगस आहे, बनावटी आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मुळामध्ये आम्हाला कोणताही व्हीप मिळाला नाही हे आम्ही शपथवर सांगितलेलं आहे। व्हीपच आम्हाला मिळाला नाही तर याच्यावर तो व्हीप खरा की खोटा हा तर भाग वेगळाच आहे। परंतु आता जे विधानसभा अध्यक्षासमोर त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स सादर केलेले आहेत त्यात जर पाहिले तर सगळी तफावत आढळून येते। म्हणून तो व्हीप बोगस आहे हे जवळपास आता निश्चित होत चाललेलं आहे। त्या व्हीपवर 2 ठिकाणी सुनील प्रभूंच्या वेगवेगळ्या सह्या आहेत। एका जर त्याच्या झेरॉक्स कॉपी पाहिले तर एकावर नंबर आहे 2/2022, दुसऱ्या झेरॉक्सवर पाहिले तर त्याच्यावर तो नंबरच नाही। म्हणजे हे जे काही फोर्जरी केलेले जे काही व्हीप्स आहेत ते त्यांनी सादर करायचा प्रयत्न केला आणि त्याला महेश जेठमलानींनी ते खोडून काढलं की हे बोगस व्हीप आहेत म्हणून। आज देखील त्यांनी उत्तर देताना असं म्हटलं की जे आमदार संपर्कात होते त्यांना आम्ही फोन करून त्यांना प्रत्यक्षात जाऊन आमदार निवासमध्ये जाऊन व्हीप दिला, त्याचसोबत जे आमदार पक्ष कार्यालयात होते त्यांना तिथे जाऊन आम्ही व्हीप दिला आणि जे आमदार संपर्कात नव्हते त्यांना व्हॉट्सअपद्वारे सिस्टमद्वारे व्हीप बजावलेला आहे। तर तो व्हीप तुम्हाला मिळालेला होता का? ज्या प्रकारे ते असं सांगतात की चौगुले जे आहेत ते पक्ष कार्यालयामध्ये ते काम करतात त्यांच्या व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला व्हीप जारी करण्यात आलेला होता, हे कितपत खरं आहे? अहो, काही जरी असलं ना तुम्ही चौगुले हा तिथलचा कार्यालयीन कर्मचाऱ्याकडून व्हीपसारखा महत्त्वाची भूमिका आणि जर महत्त्वाचंच होतं तर तुम्ही बजवला असेल ना तर तुमच्याकडे एव्हिडन्स असले पाहिजे। किती लोकांना व्हीप दिला आहे माहीत नाही, किती लोक हजर होते त्यांच्या पक्ष कार्यालयात माहीत नाही, आणि जर त्यांना कुणाला ईमेल किंवा व्हॉट्सअपवर पाठवलं असेल तर त्याच्यावर तुमच्याकडे एव्हिडन्स आहे का? ते काही दाखवता येत नाही। मग शो ना, तुम्ही दाखवा ना लोकांना की हे आम्ही पाठवलेलं व्हीप आहे म्हणून। पण हे सगळा बनावट प्रकार होता। हा बनावट प्रकार फक्त हे जे काही आमदार गेले त्यांना कसं तरी ब्रेक करण्यासाठी किंवा त्यांना डिस्क्वालिफायचा धाक दाखवण्यासाठी हे रचलेलं कुभांड बनता येईल। हे उद्या कोर्टात जाताना काहीतरी आपल्याकडे डॉक्युमेंट्स असावेत, हे नंतर बनवले गेलेले डॉक्युमेंट्स आहेत आणि त्याच्या आधारावर हे केस लढत आहेत। पण तुम्हाला चौगुले यांचा व्हीप मिळालेला होता का व्हॉट्सअपद्वारे? अननोन नंबरवरून तुम्हाला व्हीप आलेला होता? कोणत्याच नंबरवरून व्हीप असा येत नसतो। आणि व्हीप जर माझ्या मोबाईलवर जर व्हीप आला असेल तर त्यांनी फोनही करायला पाहिजे होता किंवा फोन केला असेल तर त्याचे नंबर त्याच्याकडे असेल, आउटगोईंग कॉलवर त्याचा नंबर असला पाहिजे माझ्या जो अधिकृत त्यांच्या कापाक्ष कार्यालयात आहे। असा कधी कुणालाही पाठवलेलंच नाही, हे मुळामध्येच त्यांचं असलेलं चुकीचे स्टेटमेंट ते देत आहेत। कुठेतरी आता ठाकरे गटाची धाकधूक वाढली आणि तुम्हाला ज्या दिलासा मिळतो असं वाटते का? ज्या प्रकारे गेल्या 3 दिवसांपासून तुमचे जे वकील आहेत ते उलट तपासणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे, धाकधूक वाढते ठाकरे गटाची? आम्ही मुळातमध्ये कायदेशीररित्या सर्व केलेलं आहे। आम्ही जे उठाव केला आहे तो काही असं एका दिवसात केलेला नाही, कायदेशीर सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून झालेला हा उठाव आहे। ज्या काही आमच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे जे काही विचार होते त्यांना घेऊन जाताना आम्ही त्या विचाराशी बांधील ढावून केलेला उठाव आहे। म्हणून आम्हाला भीती असण्याचं काहीच कारण नाही। पण सर, 10 शेड्यूलचं तुम्ही उल्लंघन केलं हे वारंवार ठाकरे गटाचे आमदार देखील सांगतात, त्याचसोबत कायद्यानुसार जर आपण बघितलं तर त्यामध्ये देखील ही जी म्हणजे 10 शेड्यूलचं तुमच्याकडून उल्लंघन झालं हे वारंवार सगळ्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्हाला वाटत नाही की आता तुम्हाला म्हणजे आगामी दिवसात याचा कामतकडून देखील तुमची उलट तपासणी होईल, त्या दरम्यान तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागतील आणि तेव्हा तुमची धाकधूक वाढेल? अहो, शेड्यूल 10 आम्हाला लागूच होत नाही। शेड्यूल 10 काय आहे? पक्षांतर केलं, सेपरेट गट बनवला किंवा एखाद्या पक्षामध्ये विलीन झाले तर त्याला शेड्यूल 10 लागू होतो। आम्ही शेड्यूल 10 लागू होण्याचं काही काही केलेलंच नाही, पण तो आम्हाला अप्लिकेबलच नाही, म्हणून त्याची आम्हाला धास्ती बिलकुलच नाही। तर नक्कीच ते हे होते आपल्यासोबत संजय शिरसाट। ज्या प्रकारे सुनील प्रभू यांची उलट तपासणीला आता सुरुवात झालेली आहे, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे वेगवेगळे प्रश्न विचारून सुनील प्रभू यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचसोबत त्यांनी मोठे दावे देखील केलेले आहेत। जो व्हीप शिंदे गटाला जारी करण्यात आलेला होता तो व्हीप बोगस आहे, बनावटी आहे। त्याचसोबत आता संजय शिरसाट असं म्हणतात की आम्हाला व्हॉट्सअपद्वारे सुद्धा व्हीप आलेला नाही किंवा अननोन नंबरवरून सुद्धा आम्हाला व्हीप आले
झालेला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांचा आपण एक पाहिलं तर ज्या प्रकारे आता सध्या सुनावणी सुरू आहे, उलट तपासणी सुरू आहे, हे जर बघितलं तर त्यांना दिलासा आहे. मात्र ज्या वेळेस ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे उलट तपासणी घेतील शिंदे गटाच्या आमदारांची, तेव्हा मात्र शिंदे गटाची धाकधूक वाढते का हे पाहावं लागेल. कारण कायद्यानुसार जर आपण बघितलं, त्याचसोबत ठाकरे गटाचे वकील ज्या प्रकारे म्हणतात, त्यांचे नेते ज्या प्रकारे म्हणतात की शिंदे गटाच्या आमदारांनी सुरतला जाऊन 10 शेड्यूलचं उल्लंघन केलेलं आहे, ते 10 शेड्यूलनुसार हे आमदार पात्र होणार का की अपात्र हे पाहावं लागेल. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.